असं कीर्तनाला जात होता. एकाने विचारलं, काय रे कीर्तनाला चाललं का? नाही 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 कीर्तनाला चाललो. दुसरा म्हणतो, असं आहे का? मला वाटलं कीर्तनाला चाललो. नेमका कोणी कोणाला मिळ? करण लागला तुम्हाला? यांनाही करण लागला नाही बाबा. हा ये जाग्यावर असेल तर श्रवण आहे. तुम्ही अंतकरणातून ऐकलं व्यवस्थित तर श्रवणाने तुमचं कल्याण. की जो सत्य आहे, जो आपल्या अंतकरणामध्ये आत्मस्वरूपाने जो राहतो ना, त्याचा हा ग्रंथ आहे असं समजायचं. आणि या ग्रंथामध्ये आपण सर्वांनी प्रवेश करायचा. तुम्ही ज्यांना ज्यांना मानत असाल त्याचा हा ग्रंथ समजायचा आणि हा ग्रंथ सातही दिवस आपण ऐकायचा. सत्यम परम धीमहि, द्वितीय श्लोकामध्ये वर्णन करतात. धर्म प्रोञ्जित कैत उत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्प्रसिवदं तापत्रयन्मूलनम्. द्वितीय श्लोकामध्ये याचं वर्णन करतात. कुठलाही ग्रंथ ऐकायचा असेल तर चार प्रकारचे वर्णन करतात. त्याचा अधिकारी कोण आहे? ग्रंथ ऐकण्याचा अधिकार कुणाला आहे? बरं, या ग्रंथाचा संबंध कुणाशी आहे? तिसरं वर्णन करतात, या ग्रंथाचा विषय काय आहे? आणि शेवटचं सांगतात की या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे. तर सुरुवातीला या ग्रंथाचा अधिकारी नेमका कोण आहे? हा ऐकण्याचा अधिकारी असेल ना? कोणी ना कोणीतरी. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकार नसतो. आता उगीच मी म्हणावं एखाद्याला उठा आणि शिष्टीम लावा, लावता येईल. किंवा तुमच्यामधील एखाद्याला म्हटलं उठा भजन करावर सुंदर एखादी चाल म्हणा, म्हणता येईल. ज्याचा ज्याचा तो अधिकार आहे तो त्या त्या गोष्टीमध्ये प्रवीण असतो. तसं या ग्रंथाचा ऐकण्याचा अधिकारी नेमका कोण आहे? या ग्रंथाचा ऐकण्याचा अधिकारी एकच आहे आणि तो म्हणजे निर्मत्सराणां सतां, जो मत्सरता रहित आहे. मत्सरता रहित म्हणजे इथं येत असताना जो सर्व आकांक्षा इच्छा सर्व त्याग करतो आणि निर्मत्सर होऊन इथं येतो, बसतो आणि कथा श्रवण करतो, तो केवळ तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. खरं तर शास्त्रकार या पद्म कल्पामध्ये वर्णन करतात की एकदा काय झालं म्हणतात, सुखदेवजी परीक्षितांना ही कथा सांगत होते आणि सांगत असताना देवी देवता आले, इंद्रादी ब्रह्मादी देवी देवता आले आणि त्या सुखदेवांना म्हणायला लागले, हो सुखदेवजी अहो तुम्ही परीक्षितांना अमर करण्याकरता, परीक्षिताला मृत्यूच्या मुखातून वाचवण्याकरता हे श्रीमद भागवत शास्त्र सांगतात. एवढं करण्यापेक्षा, 7 दिवस सांगण्यापेक्षा, हे बघा स्वर्गातून आम्ही अमृत आणलेलं आहे, ते अमृत याला पाजा, 7 दिवस कशाला, आजच तो अमर होईल. कोण म्हणत? देवी देवता म्हणतात. मग हे अमर अमृत त्याला पाजा आणि ही जी कथा आहे ना ती आम्हाला सांगा. देवी देवता सांगतात. तेव्हा सुखदेवजी म्हणायला लागले, अरे कुकथा कुकथा कुकाच क्वा मनीर महान. कुठं काच आणि कुठं हिरा? काच आणि हिरा जर एकत्रित आणलं तर नेमकं तुम्ही उचलणार काय? काच हिरा उचलणार ना? लोखंड असेल. समजा आता 1 क्विंटल लोखंड आहे आणि 1 ग्राम सोनं आहे, उचलणार कुठलं? सोनं. शास्त्रकार म्हणतात, कुकथा कुकाच क्वा मनीर महान. अरे ही कथा आहे हिऱ्यासारखी आणि ही त्या काचाची बरोबरी नाही करू शकत. काच काच आहे, काच नीच आहे. ब्रह्मरातो विचारेवम. शास्त्रकार म्हणतात, ही शश्वत प्राप्ती करून देणारं साधन आहे. सुखदेवजीला देवता म्हणतात की अमर अमृत घ्या आणि आम्हाला ती कथा द्या. तेव्हा सुखदेवजींनी देवतांना पळवून लावलं, नाही तुम्ही अधिकारी नाही या ग्रंथाचे, मी तुम्हाला कथा सांगेल पण तुम्ही या ग्रंथाचे ऐकण्याचे, देवी देवता या ग्रंथ ऐकण्याचे अधिकारी नाही.
ऐकण्याचा अधिकारी तो एकच व्यक्ती आहे, निर्मत्सराणाम सताम। मत्सरता रहित जो असेल ना तोच या ग्रंथाचा ऐकण्याचा अधिकारी आहे। म्हणून वर्णन करतात याचा संबंध कुणाशी आहे, याचा संबंध आहे भगवंताची प्रत्यक्ष त्या अल्लादिनी शक्तीशी संबंध आहे। या ग्रंथाचा विषय काय आहे, या भवसागरातून तारून देणं हा ग्रंथाचा विषय आहे। शेवटी सांगतात या ग्रंथाचं प्रयोजन नेमकं काय आहे, कुठल्याही प्रयोजना मन उद्देश्य मंदोपिन प्रवर्तते। कुठलंही प्रयोजन असल्याशिवाय त्यामध्ये व्यक्ती रथ होत नाही, जात नाही। या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर या ग्रंथाचं वर्णन करत आता प्रयोजन नेमकं काय आहे सांगतात। राधाराणी याचं वर्णन करते, कोण प्रत्यक्ष श्री राधाराणी म्हणते, चलिया है बाका बिहारी ब्रज मंडल में जादू भरा है इसकी मृद मुस्कानी में, चाल में है चपलता चंचलता है चितवन में, मोहनी मंत्र भरा है इसकी बंसी के बजाने में, भक्त सब सावधान रहो। राधाराणी म्हणते भक्तांना, जो कोणी ऐकतो ना ग्रंथ त्यांना राधाराणी म्हणायला लागली, भक्त सब सावधान रहो इस छलिया से इस चोर को बंद करो दिल के जेल खाने में। राधाराणी म्हणते हा जो कृष्ण आहे ना, हा जो चोर आहे ना, या चोराला हृदयामध्ये बंद करणं हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे। भगवंताची ती कथा, त्या भगवंताची लीला हृदयामध्ये साठवून ठेवणे या ग्रंथाचं प्रयोजन आहे। इस चोर को बंद करो दिल की जेल खाने में। जनाबाई वर्णन करते त्या पंढरीच्या चोराला हृदय बंदी ओ धरला, पंढरीचा चोर विठ्ठल कोंडिला, हृदय बंदी खाना केला हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे। त्या भगवंताला, त्या छिडियाला, त्या कृष्णाला, त्या कान्हाला हृदयामध्ये बंद करणं, त्याची कथा हृदयामध्ये बंद करणं हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे। शास्त्रकार म्हणतात असं अचानक कसं काय बंद करायचं त्याला, ती काही घ्यायचं आणि हृदयामध्ये बंद करायचं नेमकं कसं? शास्त्रकार म्हणतात की तो आहे ना, म्हणून पहिल्यांदा राधाराणी म्हणते चलिया आहे बाका बिहारी। बाका, बाका म्हणजे वाकडा, बाका कळतो ना, अरे इथं काहीतरी बाका आहे रे, हे व्यवस्थित बसत नाही, याला सरळ करा। पण कृष्णाचं वर्णन आहे बाका बिहारी। बाका याच्यामुळे म्हणायला लागले, बघा तो उभा कसा राहतो, कुठं नीट आहे का त्याचा फोटो एखादा बघा, सरळ असा सावधान मध्ये आहे कुठं, सावधान मध्ये कुठंच नाही, गोपिकांसोबत कुठं असाच हात करून आहे, कुठं पायाची आडी घालून बसलेला आहे, कुठं कमरेवर हात ठेवून, एकही ठिकाणी सरळ नाही, तो बाका आहे। बाका शास्त्रकार म्हणतात तो बाका असल्यामुळं आटकवण्यासाठी सोपा आहे। तुम्ही एखाद्या झाडावर एखादी काडी अटकवायची, सरळ काडी अटकेल का, आणि तीच जर अशी वाकडी तिकडी असली आणि फेकली अटकते ना। ऐका आता त्या भगवंताचं नाव कसं आहे, काय नाव आहे, कृष्ण। कृष्ण लिहितात कसं आई, लिहितात कसं, क त्याला उकार, उकारच का, उकार की रुकार,
आता इथं सर बसलेले आहेत ना, म्हणून ना, कारण व्याकरण आहे, व्याकरण शब्दानाम अनेक अर्थत्वात व्याकरण आहे. उकार नाही ऋकार, ऋकार ऋकार उकार वेगळा आणि ऋकार वेगळा. असा काट्यासारखा असतो, बरोबर आहे, बोरीच्या काट्यासारखा असतो, त्याला ऋकार असतो, ऋकार क आणि त्याला ऋकार द्यायचा, तो काय होणार, क्रु. शास्त्रकार म्हणतात त्याचं नाव ही एवढं विचित्र आहे का, काट्याप्रमाणे. इथे एक भाव सांगतात, त्याचं नाव हे काट्याप्रमाणे आहे. जस मासोळी, मासोळी कुणी पकडली का, मासोळी पकडली, मी पकडली. आता मी सांगतो, तुम्ही आता लिहून घ्यात कशी पकडायची काय करायची ते सांगतो. येतं गळ, गळ घ्यायचं, गळ. गळ कसा असतो, रुकारासारखा असतो, असा काट्याप्रमाणे असतो. ते काटा त्याला काय करायचं, त्या गळाला सिदड बांधायचं म्हणतात, सिदड त्या काट्यामध्ये टोकायचा आणि तो पाण्यामध्ये टाकायचा. आता पाण्यामध्ये टाकल्याच्यानंतर ती मासोळी काय होणार, त्या सिदडाला खायला येणार आणि तो काटा असा वाकडा असल्यामुळं तो काटा तिच्या कंठामध्ये रुततो आणि तो जर सरळ काटा असेल रुतणार नाही. काटा वाकडा असल्यामुळं, बाका असल्यामुळं तो त्या तिच्या कंठामध्ये रुततो आणि मग ती मासोळी तद्धाम परम मम कुठल्या, मग तिचं वर्णन करत. आता तो सिदड असतो ना, सिदड त्या मासोळीला म्हणत असतो, हे मासोळी माझ्याजवळ येऊ नको, बरं, तू आली ना तर तुला खायला उभा उभा आहे, येऊ नको माझ्याजवळ. शास्त्रकार वर्णन कबीरदासजी करतात, मताव मताव मेरे लिए, कोण म्हणत, तो सिदड म्हणतो मासोळीला, मताव मताव मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगी मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. ए मासूरी, येऊ नको माझ्याजवळ, आली ना तर तू मरशील, येऊ नको का, कारण गळ आहे माझ्या अंगामध्ये, गळ आहे. शास्त्रकार म्हणतात आपण कोण आहोत, आपण आपण कुठे आहोत, भवसागरामध्ये आहोत, बरोबर आहे. मासोळी कुठे असते, सागरामध्ये, तळ्यामध्ये, विहिरीमध्ये, जमिनीवर, हा नाही का, तळ्यामध्ये विहिरीमध्ये असते ना, ती जशी तळ्यामध्ये असते ना, ऐका, आपणही मासे ह्या भवसागरातले आहोत, आपण भवसागरात भवसागरातले प्राणीच आहोत, आपण या भवसागरामध्ये आहोत. आपल्यालाही एक गळ येत असतो, पण तो गळ, गळ म्हणजे तो वाकडा गळ, तो वाकडा काटा, तो कृष्ण नावाचा गळ इथे येत असतो भवसागरामध्ये, वैकुंठातून येतो. हा ती प्रत्यक्ष राधाराणी तो बाका झालेला गळ या भवसागरामध्ये टाकते आणि जो कोणी, जो कोणी कृष्ण 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 म्हणत असेल ना, मग तो कृष्ण नावाचा काटा त्याच्या कंठामध्ये रुततो आणि मग तो जसाच रुतला रे रुतला की तो एकच जीव, जशी मासोळी अटकली की वर येते, तस तो एकटाच जीव, जो कोणी कृष्ण कृष्ण म्हणत असेल तोच जीव या भवसागरातून वैकुंठ लोकाला जात असतो, नाही का. म्हणून छलिया है बाका बिहारी, उस बाका बिहारी को हृदय में स्थित करणार, इस ग्रंथ का प्रयोजन आहे, या ग्रंथाचं प्रयोजन आहे, त्याला हृदयामध्ये साठवून घेणं. पुढे वर्णन करतात तृतीय श्लोकामध्ये, हे ग्रंथ नेमका कोण आहे, कुठून आलेला आहे, कुणी कुणाचा आहे. निगम कल्प तरुर्गलितम फलम, सुखमुखा द्रव संयुतम, पिबत भागवतम रसमालयम, मुहर हो रसिका भुवे भावुका. निगम, निगम माने वेद, वेदाचं परिपक्व फळ जर काय असेल तर ते फळ म्हणजे प्रत्यक्ष श्रीमद भागवत शास्त्र आहे. या जगातील जेवढे काही धर्मशास्त्र आहेत, ऐका हो, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आता तुम्हाला चिंता करण्याची कुठलीही गरज नाही, तुम्ही इथं बसून घराची, शेताची कुठलीच चिंता करण्याची गरज नाही, माझ्याकडे लक्ष द्या. हा, कथेची चिंता करा, दुसरी कशाची चिंता करू नका. तुम्ही इथं बसल्या बसल्या, तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही कुलपाला झटके देऊन यायला लागल्यात, गाईला पाणी पाजून यायला लागल्यात, तुम्ही शेतात जाऊन यायला लागल्यात, काहीच करू नका, इथं शांत बसा मनाने. हा, कारण कथा शरीराने नाही, कथा हृदयाने ऐकायची असते.
शरीर इथं असून काहीच फायदा नाही. तुमचं मन जर ठीक असेल, जाग्यावर असेल, तर मग कथा आहे. म्हणून हा ग्रंथ आहे, प्रत्येक धर्मशास्त्र आहे, त्या धर्मशास्त्रांचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र आहे. निगम कल्प तरुर गलितम फलम सुखमुखा. कसं आहे, सगळ्यांचं फळ आहे, पण ते फळ कसं आहे, सुखमुखाद. सुखमुखाद म्हणजे सुख माने या सुखदेवांनी परीक्षितांना सांगितलेला जो ग्रंथ आहे ते सुखदेवजी. आता सुख कशाला म्हणतात, सुख या शब्दाचा अर्थ होतो पोपट. पोपट आपण शेतामध्ये जा, वडिलांना मागा, बाबा फळ पाहिजे एखादं, जांबा जांबा जवळ जा आणि वडिलांना मागा, मला जांब पाहिजे. वडील काय करतात, असं पिकलेलं जांबाचं फळ तोडतात आणि देतात. बरोबर आहे? नाही नाही, ते अगोदर पाहतात, अरे कुठं असेल, पोपटानं खाल्लेलं आहे का, कुठं पाहतात की नाही, पोपटाने कुठं आहे का रे खाल्लेलं. का पाहतात, एखादं पिवळं झालेलं फळ असेल, कदाचित ते गोड आहे की नाही हे नाही सांगता येत. एखादं हिरवं फळ असेल, आंबट असेल, गोड असेल, नाही सांगता येत. पण एक फळ मात्र ते निश्चित सांगता येते, पोपटानं खाल्लेलं जे फळ आहे ते निश्चित गोड आहेच आहे, याच्यात कुठलंही तारतम्य नाही, आहेच हे गोड असणारच. तसं हे ग्रंथशास्त्रकार म्हणतात, निगम कल्प तरुर गलितम फलम सुखमुखाद. हे फळ जे आहे ना, वेदाचं जे फळ आहे ना श्रीमद भागवत शास्त्र, हे सुखांनी चाखलेलं आहे, सुखदेवांनी याला चोंच मारलेली आहे आणि ते मधुर झालेलं आहे. ते असं मधुर फळ हे आपल्या सर्वांना हे भगवान सुखदेवजी वाटायला लागलेले आहे. बरं ते आहे कसं, रसमालयम. रसमाल रस भरित आहे. कसं आहे, रस भरित. ऐका हो, ऐका, पूर्ण खाण्यासारखं आहे. आता माझा एक प्रश्न आहे, आंबा खातात कसा, आंबा 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 कसा खातात. दादा आपली ओवी 1.5 वर्षाची झाली का, किती, 13 महिन्याची झाली म्हणतात. अति आई बाबा काका दादा सगळंच बोलायला लागले. तुम्ही बोलता ना, ती 13 महिन्याची बोलते, तुम्ही बोलता. बोला एकदा, आंबा खातात कसा. हा, त्याचं टर्पल काढायचं, मधला गरा खायचा आणि त्याच्या आतली कोय फेकून द्यायची. बरोबर आहे? म्हणजे आंब्यातली कोय आणि टपर हे बाजूला काढायचं, केवळ गरा खायचा असं. बरोबर आहे ना? बदाम बदाम. हा, अरे बदामही ते वरच काढावं लागतं ना. हा, त्याच्याही वरी एक कठीण जाड. हा, नंतर ते आतला जो गडमा असतो तो खावा लागतो. बरोबर आहे? म्हणजे त्याच्यातूनही काहीतरी गुणून काढायची असते. खारी कशी खायची, खारी 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 खाल्ली पाहिली, एवढी एवढी असते ना, पाहिली का कशी खायची. वरच फेकून द्यायचं कातड आणि आतली. मग आता बऱ्याचशा मातांच्या पिशव्यांमध्ये ती खारकची बी चाखायसाठी असेल. हा, मला माहिती आहे, सुपारी सारखी खातात ना. जशी खारीक वरच टर्पल खायचं, आतली बी फेकून द्यायची, याच्यातही त्याज्य करण्यासारखी गोष्ट आहे. काय, वरच कातड खायचं, फेकून द्यायचं, केळी साल फेकायची, आतला गरा खायचा. पण एक भगवंताची कशी. आता मला सांगा, पेढा कसा खायचा, पेढा. हा, त्याचं टपर काढायचं, बी काढायची आणि मग असं नाही ना घ्यायचा आणि सगळाच खायचा. बरोबर आहे ना? भगवंताची कथा तशीच आहे, तिच्यातली उणीव काहीच काढायची नाही, घ्यायची आणि प्रत्यक्ष हृदयामध्ये धारण करायची, याच्यातली विणीव काही काढण्यासारखं नाही. म्हणून म्हणतात, निगम कल्प तरुर गलितम फलम सुखमुखात द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम. रसमालयम हे रसभरित आहे, याच्यातली उणीव काढण्यासारखं काहीही नाही, घ्यायचं आणि हृदयामध्ये साठवून ठेवायची, असं ग्रंथ आहे, असं फळ आहे रसमालयम. रसेन कृष्णेन नीयते अनुनीयते रसमा राधा. कसं आहे,
सांगतात हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये रसमालम ही रस जर काय असेल तर ती प्रत्यक्ष राधाराणी आहे. या ग्रंथातून जो प्रगट होणारा रस आहे ना तो रस म्हणजे प्रत्यक्ष राधाराणी आहे. रसमालयम रसाचं राहण्याचं ठिकाण जर काय असेल तर हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. मग तो रस काय आहे तर ती राधा म्हणजेच राधा राणीच्या राहण्याचं ठिकाण हा ग्रंथ आहे. पण एक लक्षात घ्या, ठिकाण आहे राधा राणीचं पण या ग्रंथामध्ये एवढे श्लोक असतात ज्या सुखदेवांनी परीक्षितांना हा ग्रंथ सांगितला ना त्या सुखदेवांची गुरु म्हणजे राधाराणी आहे. सुखदेवांची गुरु राधाराणी आहे आणि ती राधाराणी शास्त्रकार म्हणतात गुरुचं नाव मुखातून घेऊ नये. ऐका, गुरुचं नाव आपल्या कुणी जर विचारलं हा तुम्ही कुठल्या गुरुचे शिष्य आहात लगेच त्याचं सगळं नाव बायोडाटा सगळंच टाकून देतात तुम्ही. शास्त्रकार म्हणतात गुरुचं नाव आपल्या मुखातून घ्यायचं नसतं. जर घ्याल गुरुर्नाम आत्मनाम नामाती कृपणश्च, गुरुचं नाव मुखातून घ्यायचं नाही का? गुरुर्नाम आत्मनाम नामाती कृपणश्च शास्त्र आहे म्हणून गुरुचं नाव मुखातून घ्यायचं नाही. दुसरं वर्णन करतात या सुखदेवांची गुरु राधाराणी असल्यामुळं सुखदेवांनी परीक्षितांना सांगत असताना वर्णन तर तिच्या शब्दांनी केलं पण तिचं नाव नाही घेतलं. का नाही घेतलं? कारण ती गुरु आहे म्हणून या 18,000 श्लोकांमध्ये राधाराणीचं नाव आलेलं नाही. वर्णन तिचंच आहे पण नाव नाही घेतलं. दुसरं कारण असं आहे की सुखदेवांनी एकदा जर राधा म्हटलं रे म्हटलं राधा म्हटल्याच्या नंतर त्यांना 6 महिन्याची समाधी लागायची आणि असं वर्णन आहे. या परीक्षितांना 7 दिवसांमध्ये ही कथा सांगायची होती. जर त्यांनी एकदा राधा म्हटलं असतं तर त्यांना 6 महिन्यापर्यंत समाधी लागली असती. मग 7 दिवसात कसं 7 दिवसात मोक्ष प्राप्त करून देता आला नसता. म्हणून सुखदेवांनी या ग्रंथामध्ये राधाराणीचं वर्णन तर केलं, तिचं बऱ्याचशे ठिकाणी तिचं वर्णन केलं पण तिचं नाव घेऊन केलेलं नाही. पण या ग्रंथाचं तत्व जर काय असेल, जल तत्व भूमी तत्व शिव तत्व गोरी है, सगळ्यांना एक तत्व असतं. स्त्रीचं तत्व काय आहे? तिचा पती. त्या पतीचं तत्व काय आहे? त्याची पत्नी. हे तत्व आहे, एकमेकांचे तत्व आहे. शिवजींचं तत्व काय आहे? पार्वती. ब्रह्मदेवाचं सावित्री. भगवान विष्णूंचं लक्ष्मी. या सगळ्यांचं एकमेकांचं एक एक तत्व आहे. तसं या ग्रंथाचं तत्व जर काय असेल तर ती राधाराणी आहे. हे तेरे चरणों की, त्या राधाराणीचं राहण्याचं ठिकाण हे ग्रंथ आहे असं अनेक त्या 3 श्लोकांमध्ये पहिल्यांदा वर्णन केलेलं आहे. पुढे वर्णन करतात 6 प्रश्न करायला लागले. सौनका दिवशी सुखांना वर्णन करतात. सुख सौनकांचा हा संवाद आहे. 88,000 साधू संत आहेत आणि ते प्रश्न करायला लागले. 6 प्रश्न करत आता. या 6 प्रश्नांचं उत्तर आपल्याला पाहिजे आहे. पहिल्यांदा वर्णन करतात मानवाचं कल्याण कशाने होईल. ऐका हो, ऐका, या मानवांचं कल्याण नेमकं कशाने होईल. दुसरं वर्णन आहे जेवढे काही धर्मशास्त्र आहेत यांचं सार काय आहे. भगवान देवकी वसुदेवांच्याच घरी जन्माला का आली असं 3रा प्रश्न आहे. 4था प्रश्न आहे भगवंताचे अवतार किती आहेत. 5वा प्रश्न आहे की भगवंताने कोणता कोणता अवतार घेतला आणि त्याची कोणती कोणती लीला आहे त्याचं वर्णन सांगायला लागले. 6वा प्रश्न आहे की भगवंताचे जेव्हा अवतार संपन्न झाले तेव्हा भगवंत जेव्हा निजधामाला गेले हे धर्मग्रंथ शरण कुणाला गेले असाही प्रश्न आहे. शेवटी हे धर्मग्रंथ कुणाला शरण गेले असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या 6ही प्रश्नांचे उत्तर आज सुखदेवजी द्यायला लागले. मानवाचं कल्याण कशाने होईल पहिला प्रश्न आहे. तर त्याचे 4 मार्ग आहेत. 4 तस्मात् देके न मनसा भगवान सात्वतीं पति श्रोतव्य कीर्तितव्यस्य ध्येयस्य पूज्यस्य नित्यदा. 4 मार्ग सांगतात. श्रवणस्य कीर्तितव्यस्य ध्येयस्य पूज्यस्य. काय 4 मार्ग आहेत.
श्रवण करणं, कीर्तन करणं, ध्यान लावणं आणि पूजन करणं असे चार मार्ग आहेत. हे चार मार्ग जर तुम्ही अवलंबले, याच्यातला कुठलाही एक मार्ग, ध्यान केलं तरी मिळतो, पूजन केलं तरीही मिळतो, त्याची कथा कीर्तन श्रवण केलं, कीर्तितव्यस्य कीर्तन केलं तरीही तो प्राप्त होतो, असे चार मार्ग. पण हे चार मार्ग अवलंबन करत असताना अगोदर म्हणतात निर्मत्सराणाम सताम, कामना रहित व्हावं लागेल. कारण शास्त्रकार म्हणतात, हे श्रीमद शास्त्रकार म्हणतात, ऑल द डिझायर अँड एलिमिनेटेड श्रीमद भागवत महापुराण. ऑल द डिझायर या ग्रंथामध्ये जेवढे काही आले ना संतांचे चरित्र, ऑल सगळे ते निष्काम आहेत. तुम्हाला हे चार मार्ग अवलंबन करायचे असतील तर तुम्हाला निष्काम व्हावं लागेल. पहिलं सांगतात श्रवणस्य, श्रवण करणं. कारण आता हा ग्रंथ तुम्ही श्रवण कराल तरी सुद्धा तुमचं कल्याण होईल, श्रवणस्य कल्याण होईल श्रवणाने. दुसरं वर्णन करतात कीर्तितव्यस्य कीर्तनाने. शास्त्रकार तर या जगामध्ये सगळ्यात मोठं साधन जर सांगत असतील तर ते कीर्तितव्यस्य कीर्तन. का? कथा तुम्ही जर श्रवण केली तर तुमचं एक त्याचंच कल्याण होणार, ज्याने कथा श्रवण केली त्याचं. ध्यान जर केलं तुम्ही एकट्याने ध्यान केलं तुमचं एकट्याचं कल्याण होईल. पूजन तुम्ही एकट्याने पूजन केलं तर तुमच्या एकट्याचंच कल्याण होईल. पण कीर्तन भक्ती अशी आहे, कीर्तन हे साधन असं आहे, तुम्ही एकट्याने जरी कीर्तन केलं आणि बाकीच्यांनी जर ऐकलं तर त्या बाकीच्यांचंही सुद्धा ऐकणाऱ्यांचं सुद्धा कल्याण होतं. म्हणून कीर्तितव्यस्य हे कीर्तन. म्हणून कलियुगामध्ये कीर्तन करा म्हणतात तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तन हे सर्वात श्रेष्ठ आहे. एकट्याचं नाही तर सर्वांचं कल्याण करणारं एकच साधन आहे ते म्हणजे कीर्तन. श्रवण, अरे कान असेल तर श्रवणाने उगी हे इंद्रिय गेले. आता आमचे जे गिराईक असतात कथा ऐकण्याचे, ज्यांचे इंद्रिय गेले ते आवाज वाढवा, येत नाही ऐकू. धनुभाव आवाज वाढवा. का? आता ही इंद्रिय व्यवस्थित असेल तर येईल कानावर, मग तुमचं कल्याण होईल. श्रवण असेल, इंद्रिय ठीक जाग्यावर असेल, नाहीतर ते आमचे रिंगे महाराज सांगतात बघा, एक असं कीर्तनाला जात होता, एकाने विचारलं काय रे कीर्तनाला चालला का? नाही 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 कीर्तनाला चाललो. दुसरा म्हणतो असं आहे का, मला वाटलं कीर्तनाला चाललो. नेमका कोणी कोणाला मिळ करण लागला तुम्हाला? यांनाही करण लागला नाही बघा. हा ये जाग्यावर असेल तर श्रवण आहे. तुम्ही अंतकरणातून ऐकलं व्यवस्थित तर श्रवणाने तुमचं कल्याण होईल. दुसरं कीर्तन भक्ती आहे, कीर्तनाने तुमचं कल्याण होईल, सर्वांचं कल्याण होईल. तिसरं आहे ध्यानाने कल्याण होईल. ध्यान ध्यान जर तुम्ही असं बसलात आणि ध्यान करायला लागलात तर ध्यानाने त्या भगवंताचं कल्याण सांगतात. ध्यानाने खरंच तुमचं ध्यानानं कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही असं 5 मिनिटं ध्यान करायचं देवाचं होईल? खरं सांगा, खरं खरं हृदयावर हात ठेवा आणि विचारा माझ्याकडून त्याचं ध्यान होईल का? अहो नेमकं त्याचं ध्यान करायला गेलं की लगेच काही ना काहीतरी येत. लेकरूच आठवे, मुलगा मुलगी पाहुणे हेच आठवतील तुम्हाला, तो नाही आठवणार. नेमकं त्या आठवायला गेलं दुसरंच काहीतरी आठवून बसत. त्या ध्यानात त्याला एवढं सोपं नाही, त्याला अष्टांग योग साधना करावी लागते. तेव्हा कुठं किंवा श्रवण आणि कीर्तन केल्याच्या नंतर ध्यान लागतं. म्हणून तिसरा स्थान ह्या ध्यानाला दिलेलं आहे. आणि शेवटी सांगतात पूजस्य नित्यदा. पण शेवटी सांगायला लागले एक असं शास्त्र आहे की पूजन हे सगळ्यांना सोपं आहे. जरी इंद्रिय गेली असतील, जरी ध्यान लागत नसेल, पूजन तर होतं ना. पूजन पूजन घरात जे देवपाडात देव आहेत त्यांचं पूजन करता येतं ना. देव घ्यायची, पूजा करायची रोज नित्य. नित्य नियम जर केला तो पूजनाचा तर तुमचं कल्याण होईल. ज्ञानोबाराय तर हरिपाठामध्ये म्हणतात असा विरळा व्यक्ती आहे जो नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ
नित्य निमनामी त्रिपाणी लंग जर तुम्ही त्याचं रोज पूजन कराल तर तो मिळतो, पण त्याच्याही मध्ये नियम आहेत पूजन करायचं कसं। बरेचसे देव, आता मी काल पूजन करायला गेलो, बरेचसे आपल्या देवपाडातले जे मोडके तोडके देव आणून कोठे ठेवता तुम्ही? कोठे ठेवता? या मंदिरामध्ये। बर ते हातपाय मोडले देवाचे, कुणी मोडले? हा, पूजा करणाऱ्यांनी। काउन मोडले? प्रेमाने पूजा नाही करतायत? काही भांडण आहे त्याच्यासोबत? बरं ते काय असं लाकडा फिकडाचा आहे, थोडस चांगलं आहे, पितळेचा आहे ना, दणकट आहे, तरी सुद्धा हातपाय मोडतात देवाचे? काउन मोडतात? हे आपल्या प्रभाव आहे ना त्यांच्यावर, हे परिणाम आपले आहेत। देवाचे हातपाय मोडू मोडू तुम्ही त्याला पूजा करता, अशी जर पूजा केली तर होईल ते? साध्य होईल? एकच गंधाचा टिकला तुम्ही असा घेता, टप 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 त्याच्या नाकाला, कोणाच्या पायाला, कोणाच्या होटाला, कोणाच्या कपाळाला, कोणाच्या डोळ्याला, अशी जर पूजा केली तर तो साध्य होईल? माणसाला तर इच्छा असते की या गावाला गेला की म्हणजे पंढरपूरला गेला की पांडुरंग, इकडे द्वारकेला गेला की द्वारकाधीश, गोकुळात कृष्ण, सगळेच गोळा करायचे, सगळेच आणायचे, सगळेच ठेवायचे, सगळ्यांचीच पूजा करायची। इथं शास्त्रकार वर्णन करतात देव किती असायला पाहिजे, कशी पूजा करायला पाहिजे। द्वैर्लिंगम द्वैशंखम त्रिशक्तीही असे शास्त्रकार वर्णन करतात। देवपाडात घर देव किती असायला पाहिजे? द्वैर्लिंगम शिवलिंग असतं, शिवलिंग घरामध्ये एकच शिवलिंग असायला पाहिजे, दोन दोन नसायला पाहिजे, एकच। मग तुम्ही ते तुळशींपाशी मांडता किंवा देव पूजापाशी, पण एकच। द्वैर्लिंगम द्वैशंखम, शंख शंख असतात ना जे, ज्याचे तुम्ही झुंबर केले, झुंबर ज्या शंखांचे। हा, बरेचशा ठिकाणी असे उलटे टांगून ठेवलेले राहतात ते झुंबर, शंखांचे झुंबर करता ना। शास्त्रकार म्हणतात दोन शंख घरामध्ये नसू नये, दोन म्हणजे मग जास्त असायला पाहिजे असं नाही, एकच असायला पाहिजे। यदन्न भोजी नरकं प्रयांती असं जास्त जर असतील तर नरकं प्रयांती, किंवा त्या घरात शांती, हे मग द्वेष वाढायला लागतात, त्याचे ग्रहमान फिरतात। एकच द्वैर्लिंगम द्वैशंखम, दोन शंख नसून एकच शंख असायला पाहिजे। त्रिशक्ती ही शक्ती, घरात ज्या शक्ती असतात ना, देव्या देव्या, चांदीची येगळी,
पितळची वेगळीच, आंबामाई वेगळीच, लक्ष्मी वेगळीच, ती दुसरी तिसरी वेगळीच वेगळी, असं सगळ्या एकत्रित करता तुम्ही. प्रत्येक दिवाळीला आणली की ती तशीच ठेवायची. शास्त्रकार म्हणतात तीन तीन शक्त्या नसून शक्यतो दोन शक्त्या असल्या, कारण शास्त्रामध्ये दोन शक्त्या सांगितलेल्या आहेत. श्रीष्यते लक्ष्मीश्च पत्न्या बहवो रात्रा असं श्लोकाने वर्णन करतात. श्रीष्यते लक्ष्मीश्च पत्न्या, दोन शक्ती घरामध्ये असायला पाहिजे. एक तर म्हणजे आता तीन का नाही, दोनच का, मग बाकी एवढ्या आणलेल्या करायच्या काय, असं याचा प्रश्न पडतो ना. ऐका, त्या दोघींमध्येच ही सगळी देवता पाहायची असते. लक्षात येते ना, शास्त्रकार दोन शक्त्यांचं वर्णन करतात. श्री श्रीष्यते लक्ष्मीश्च पत्न्या, श्री माने एक शक्ती, श्री नावाची, आणि लक्ष्मीश्च पत्न्या एक लक्ष्मी, म्हणून दोन शक्त्या. दोनच्या वर शक्तींचे फोटो, शक्तींचे मूर्त्या हे नसू नये. बर, मूर्ती असायला पाहिजे किती? बरेचशा लोकांना अशा मोठमोठ्या मूर्त्या घरात आणून ठेवतात. शास्त्रकार म्हणतात 1.25 फुटाच्या वर मूर्ती घरामध्ये नसू नये, परिणाम दर्शवत असते. त्या देवतांचं पूजन केल्याच्या नंतर शास्त्रकार वर्णन करतात की तुम्ही निश्चित तुमचं कल्याण होईल. पूजस्य नित्यदा, असं जर पूजन कराल, पण ते कसं, प्रत्यक्ष आहे म्हणून जर पूजन कराल, याच्यामध्ये प्रत्यक्ष देव आहे असं म्हणून जर पूजन कराल तर तो प्राप्त होतो. बरेचशे ठिकाणी असं वर्णन आहे. एक संत होते म्हणतात, आणि त्या संतांनी दीक्षा घेतली गुरुजींकडे, गुरुजींकडे गेले आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्याच्या नंतर गुरुजी म्हणायला लागले, या या देवतेची तू पूजा कर, रोज तुझं कल्याण होईल. हे कशाला झालं? डोळे नाही, हे डोळ्याच्या वर काय असते, भोळ्या, नाही का? कशाला दिल्या म्हणले? खरंच मी तुम्हाला विचारतो, कशाला दिल्या, याचं काम काय, काय काम आहे सांगा ना. एक एक हिचा फायदा एक सांगा तुम्ही, एक फायदा सांगा, म्हणजे लक्षात येईल की हा बरं झालं देवानं दिलं. काय फायदा आहे याचा? बर, कचरा जाऊ नये, कचरा हे ठीक आहे डोळ्याला, याचा काय फायदा आहे? एक फायदा सांगा काय. हे बांध आहे, बांध कळतो ना, बांध हे दुसऱ्याचं पाणी आपल्या शेतात येऊ नये म्हणून असतं ना, बांध दुसऱ्याचं पाणी आपल्या शेतात येऊ नये म्हणून. तुम्ही कष्ट करत असताना काय होतं, घाम येतो, घाम, आणि ते घाम काय होतो, सगळा असा इथं येतो, पण नेमका इथं आल्याच्या नंतर तो डोळ्यात नाही जात, तो इथंच राहतो. बघा, संध्याकाळच्या वेळेला नुसतं असं फो हे करा, असं केल्याच्या नंतर ते मिठाचे दाणे पडल्यासारखे पडतात. का? देवानं दिलेलं आहे, जिसकी रचना इतनी सुंदर, त्याने एवढी सुंदर रचना केली, एवढी सुंदर रचना आहे, एवढं सुंदर. दिले इंद्रिय हात पाय कान, याला मी बांधच का म्हणलो, बांध याला बांधच का म्हणतात, बांधही कोरत असतात, हा याला बांधच का म्हटलो, याच सांगतो, बांध लोक बांधच कोरतात म्हणून बांध नाव दिलं. यालाही लोक कोरतात, ते घाम यो डोळे लाल हो काही हो, याला कोरल्याशिवाय ठेवायचं नाही. जर आपला बांध लोक कोरत असतील स्वतः स्वतःचा, दुसऱ्याचा, त्यांनी एवढं सुंदर दिलं आपल्याला, याचा कशासाठी दिलं, केवळ आणि केवळ भजनासाठी, भजन करण्याकरता. याची जी घडी देवाचे भजन आणि घडे देवाचे भजन
आणि कहे ज्ञान नाही कोठे। भजन करण्याचं ज्ञान कुणाकडेच नाही, याच्याकडेच आहे। हे आपल्याला दिलंय नाही, याच्याकडेच हे ज्ञान आहे, दुसऱ्याकडे नाही। उगीच आता धनुभाव कोणीकडे गेले पता नाही। असं कधी झालं का सिस्टीम वाल्या की दोन चार म्हसडी आल्या, दोन चार बैल आले, आम्हाला भजन करायचं, चला लावा माईक सिस्टीम झालं? कधीच नाही। उगीच धनुभाऊला म्हटल्या दोन चार म्हशी आल्या, धनुभाऊ आता धनुभाऊच म्हणणार नाहीत अगोदर म्हशी का, त्या उगीच अशा म्हणतील का माईक लावा, चांगले मॉनिटर द्या, समोर चार चार मॉनिटर द्या, असे डेज नाही, कधीच नाही। कारण हे ज्ञान त्यांच्याकडे नाही। भजन करण्याचं ज्ञान दुसऱ्या प्राण्यांच्या पासून ना, त्या योनीमध्ये हे ज्ञान नाही। हे ज्ञान केवळ माणसाकडे आहे, ही बुद्धी केवळ माणसाकडे आहे। हे ज्ञान ज्ञानवर आहे, त्याचं वर्णन करतात, त्या बुद्धी, ही बुद्धी जी माणसाला दिली तिचं वैभव अन्यत्र नाही। ते वैभव, त्याचं वैभव श्री राम भगवान शंकरांनी अमर कथा सांगितलेली आहे। आणि अमर कथा ही त्या पार्वती सोबत व्यासांच्या चिरंजीव, ज्यांचं नाव सुखदेवजी, यांनी सुद्धा ऐकली। आणि तीच तेच सुखदेवजी व्यासांच्या घरी जन्माला आलेले आहेत। आणि त्याच सुखदेवांना ही श्रीमद भागवत महापुराण हे सुखदेवांना दिलेलं आहे, त्यांनीच हा विस्तार केलेला आहे। आता या ग्रंथाचे श्रोते कोण आहेत तर त्यांचं वर्णन करतात। 18 दिवसाचं महाभारताचं युद्ध संपलं आणि त्या युद्धामध्ये जे पांडव आहेत त्याच पांडवांच्या कुळामध्ये अर्जुनाची जी सांगतात सून आहे, जिचं नाव उत्तरा, याच उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान परीक्षितांचा जन्म झालेला आहे। परीक्षित भगवान की जय। परीक्षित महाराजांचा जन्म झाला आणि परीक्षित जी सांगतात स्वर्गारोहण झालं। हे परीक्षित जी कोण आहेत माहितीये? ऐका ऐका, परीक्षित जी भगवान कृष्णाचे लहाने भाऊ आहेत। कोण आहे ऐका हो, तुम्ही म्हणाले हे कोणत्या ग्रंथामध्ये आहे? भगवान व्यास हे परीक्षित जी भगवान कृष्णाचे लहाने भाऊ आहेत, सक्के भाऊ। ऐका आता कसे आहेत ते सांगतो। तुम्ही म्हणाल ते तर द्वापारातले, हे कलियुगातले, असं कसं काय? बर सक्के भाऊ कसं काय? ऐका, उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान अंगुष्ट मात्र पुरुष, अंगठ्याच्या रूपामध्ये भगवान कृष्ण परीक्षितांना वाचवण्याकरता गेले होते आणि पुन्हा बाहेर आले। आईच्या गर्भातून दोन मुलं बाहेर पडले, एक भगवान कृष्ण आणि एक भगवान परीक्षित जी। मग या दोघांचा संबंध काय आला? पहिल्यांदा कृष्ण आले रक्षण करून, मग हे दोघं एकमेकाचे बंधू आहेत, बंधू। त्याच भगवान कृष्णांची कथा विस्तार ऐकला कुणा? भगवान याच परीक्षित महाराजांनी। सांगतात सगळ्या राज्याचा त्याग केला आणि त्याचं वर्णन करतात कशी हे श्रोते कसे बनले ऐका। एकदा हे 15 वर्षाचे झाले असताना यांनी एक दृश्य पाहिलं, जन्मेजय एक यज्ञ करण्याकरता एक दृश्य पाहिलं म्हणतात। एक गाय, एक बैल एका पायावर उभं राहून एक काळकूट व्यक्ती त्या गायीला आणि बैलाला मारायला लागला। ऐका, मारत असताना काय झालं? तेवढ्यामध्ये कली आला, कली सांगायला लागला मी कलियुग आहे, माझा स्वभाव आहे, मला हे करावंच लागलं। ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जण, ही माझा प्रभाव आहे। आणि मग कलियुगाला 4 ठिकाणी जागा दिल्या, सुरापानम मदिरापानम गोहत्या वेश्याले, असे 4 ठिकाणी जागा दिल्या। आणि एक कलीच्या मनाने सोन्यामध्ये दिली आहे, असे 5 ठिकाणी जागा दिल्या। सांगतात हेच परीक्षित महाराज एकदा आई वडिलांनी काय कमवलं म्हणून पाहायला गेले तर एक जरासंधाचा मुकुट होता, तो मुकुट डोक्यामध्ये घातला आणि घातल्याच्या नंतर जायला लागले। कुठे? जे अहिंसावादी आहेत ते हिंसा करण्याकरता जायला लागले। त्यांचं वर्णन आहे, ते जातात, एकदा भजन करा आणि आपणही परीक्षित महाराजांचं आगमन करायचं आहे। पहिल्यांदा शमिकांना पाठवून द्या। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम शमिकांना पाठवून द्या लवकरात लवकर। ओम भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते
भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री राधे करता अरण्यामध्ये गेले, अरण्यामध्ये जायला लागल्या अतिशय, आणि जात असताना असं वर्णन आहे, जंगलामध्ये भटकले, सगळं सैन्य एक एक साईडला राहिलं आणि अरण्यामध्ये कडाक्याचं ऊन पडलं आणि परीक्षितजी महाराज आता मात्र तहान भूक लागायला लागली। परीक्षितजी इकडे तिकडे इकडे तिकडे, काय मिळतं मला, काही खाण्यासाठी मिळतं का, काय इकडे तिकडे पाहायला लागले, शोधायला लागले, तर त्या अरण्यामध्ये काहीही नाही, तहान भूक व्याकुळ झाले, आक्रांत करायला लागले। आता मात्र खांदीभार पोटी भूक भूक लागायला लागली, अरण्यामध्ये काही नाही। तेवढ्यामध्ये परीक्षितांनी एक कुटिया पाहिली, कुटिया अतिशय दिव्य कुटिया आहे, आणि कुटिया पाहिल्याच्या नंतर एक महात्म्याची कुटिया होती ज्यांचं नाव आहेत तेजोमय, त्यांचं ती मुखमंडल आहे, आणि त्या संतांचं ते दिव्य मुखमंडल पाहिल्याच्या नंतर परीक्षित महाराज त्यांना बोलायला लागले, महाराज मी या सकल देशाचा, या ब्रह्मांडाचा मी राजा आहे, पांडव कुळातला आहे बरं, बरं महाराज भूक लागली हो, याचक म्हणून दारावर आले, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पर्वते, भिक्षां देहि भिक्षा उठा। संत मात्र ओम नमो भगवते वासुदेवाय, तपश्चर्या ध्यानामध्ये स्तब्ध आहेत, ना या जगतातील सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, सर्व धर्मांचा त्याग केला आणि ते संत शमिक ध्यानस्थ बसले आहेत। परीक्षितांचा आवाज, अरे जे तीन गुणांनी व्याप्त आहेत त्यांचा आवाज, जे त्रिगुणातीत आहेत त्यांच्या कानावर जात नसतो, ज्यांचं देह भगवताकार झालेला आहे, समाधिस्थ आहेत, त्यांना हे व्यवहारिक काहीही जाणत नाही, स्तब्ध झालेले आहे। परीक्षित तिंदा तिंदा भूक लागली, भूक लागली, भूक लागली, भूक लागली, बोलायला लागले, पण मात्र आता आवाज सांगतात कलीने प्रवेश केला, आणि आता मात्र परीक्षितांना राग यायला लागला, भयानक राग आला, ब्रह्मांडाचा राजा आहे, दारावर आला, याचना करायला लागला, साधू आहे मी काही बोलत नाही, राग आला, इकडे तिकडे इकडे तिकडे पाहिले, एक मेलेला सर्प होता तो आपल्या बाणाच्या काडीने घेतला आणि त्या संतांचा अपमान करावा, जो मला काहीही देत नाही त्याच्या गळ्यामध्ये त्या महाराजांनी तो टाकलेला आहे। भयानक क्रोध आला, रागा रागाने परीक्षित त्या कुटियातून बाहेर गेले, रागा रागाने निघून जायला लागले, आणि इथे मात्र हे असं भयंकर घडलं,
आजूबाजूने राहणारे संत मात्र त्राहिमाम 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 त्राहिमाम. एका संतांचा अपमान एका राजाने केला, महाराष्ट्र निघून गेले. पण तिथेच गंगेच्या किनाऱ्यावर याच महाराजांचे चिरंजीव, ज्यांचं नाव श्रृंगी महाराज, हे जलक्रीडा खेळत होते, पाण्यामध्ये पोहत होते. तेवढ्यामध्ये चार पाच बालकं पळत पळत गेले. श्रृंगी महाराज, श्रृंगी श्रृंगी श्रृंगी. श्रृंगी महाराजांनी अरे काय काय, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, श्रृंगी या. जोर जोरामध्ये ते काही लहान लहान बालकं आक्रांत करायला लागले. श्रृंगी म्हणायला लागले, काय झालं एवढं, काय झालं, का एवढं आक्रांत का करायला लागला. तेव्हा श्रृंगी महाराज ते चार पाच मुलं बोलायला लागले, अहो महाराज, आपल्या आश्रमामध्ये कोणीतरी एक राजासारखा दिसणारा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने काय केलं. आपले जे महाराज आहे, गुरुदेव आहे, शमिक महाराज आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प गळ्यामध्ये टाकला. हो सर 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 राग आला. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये माझ्या 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 कुठलाही विचार नाही केला, कुठलाही विचार नाही केला. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर बसले होते त्याच गंगेच्या किनाऱ्यावर महाराजांनी हातामध्ये पाणी घेतलं. श्रृंगींनी ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल ना, त्याला सातच दिवसांमध्ये तक्षक नावाचा सर्प येईल आणि दंश करेल. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. जोर जोरामध्ये आक्रांत करायला लागले. श्रृंगी महाराज रडायला लागले. रडत असताना महाराजांना, ज्यांचे चिरंजीव होते ना शमीकजी, आक्रांत ऐकला, समाधीतून जागृत झाले. सांगतात श्रृंगी महाराजांनी तो महाराजांच्या गळ्यातील जो मेलेला सर्प होता तो घेतला, बाजूला टाकून दिला. तो मेलेला जो सर्प होता ना तो महाराजांच्या मुलांनी तो गळ्यातला काढला, बाजूला फेकून दिला. माझ्या वडिलांना हो समाधीस्त आहेत, माझे वडील भगवंताच्या ध्यानामध्ये आहे, माझ्या वडिलांचा अपमान करतात. अरे ही काय, संतांचा अपमान करणारे लोक आले रे. कलियुग प्रारंभ झाला ना, असं त्या सिरीजले जण ऐका कलीचे महिमान. माझ्या वडिलांचा रडायला लागले महाराज. आणि रडत असताना तेवढ्यामध्ये महाराज जे समाधीस्थ होते, उत्थान झालं म्हणतात, डोळे उघडले महाराजांनी आणि मुलाकडे पाहिलं. बाळ का रडतो रे, विचारायला लागले. बाबा बाबा, तुम्ही जेव्हा समाधी अवस्थेमध्ये होतात ना, हा कोणीतरी एक राजासारखा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. बाबा तुम्हाला भजनही करू दिलं नाही, अपमान केला तुमचा. माझा अपमान, संतांचा अपमान, कोण होते रे, माहित नाही बाबा. राजासारखा दिसणारा व्यक्ती होता. महाराजांनी डोळे बंद केले, ध्यान केलं, कोण असेल कोण असेल. पाहतात तर प्रत्यक्ष पांडवांच्या वंशामधले परीक्षित महाराज. अरे संत, संत वृत्तीचा राजा आज आपल्या दारावर. अरे तू कुठं होतास, एक एक राजे. अरे हे राजे म्हणजे काही साधे नाही. भगवान कृष्णांनी अरे या जगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर जन्म घ्यावा लागतो. पण तो एकच राजा असा आहे की जन्माला येण्याच्या अगोदर ज्याने भगवंताचं दर्शन घेतलं गर्भामध्ये, या जगतात तो एकच राजा आहे की ज्याने गर्भामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं आणि ते राजे आपल्या दारावर आले होते. तू कुठं होतास. बाबा मी तर नदीच्या किनाऱ्यावर होतो. नदीच्या किनाऱ्यावर. अरे संतांसारखा, संतांच्या भुत्तीचा राजा तो आपल्या दारावर आला, त्याचं स्वागत नाही केलं. बाबा मी स्वागत तर नाही केलं पण त्यांना श्राप दिला. आता मात्र महाराजांनी काय श्राप दिला. बाबा तक्षक नावाचा सर्प सात दिवसांमध्ये त्यांना चावणार आहे असा मी श्राप दिला. गौरमुख नावाच्या एका शिष्याला बोलवलं, सांगितलं जा परीक्षितांच्या घरी जा आणि त्यांना कळवा की तुम्हाला सातच दिवसांमध्ये तक्षक नावाचा सर्प येईल, दंश करेल. गौरमुख गेले आणि परीक्षितांना ते सांगायला लागलेले आहेत. तर आता परीक्षित महाराज काय करणार, कुणाला शरणागती घेऊन जाणार आणि त्या भयानक श्रापातून कोण मुक्तता देणार आहे याचं वर्णन आपल्याला उद्या पाहायचं आहे. आता सर्वांनी या महाराजांचं या झोकी स्वरूपामध्ये जे आलेले आहेत त्यांचं एकदा सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. अतिशय आलेले आहे.
स्वागत श्री राधे स्वागत स्वागत महाराज सुस्वागत